हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत अप्पे। तर बघू शकताय तुम्ही किती छान असे अप्पे झालेत। वरतून एकदम कडक आणि मधातून मऊ आणि एकदम लुसलुशीत असे अप्पे रेडी होतात आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर आज आपण अप्पे बनवणार आहोत ज्वारी आणि त्याच्यासोबत मिक्स डाळी घेणार आहोत। तर ज्वारी जी आहे ती मी दोन वाट्या घेतलेली आहे आणि एक वाटी चना डाळ घेतली आहे, एक वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ जी असती ती घेतलेली आहे। तर तुम्ही सेम प्रमाण करू शकता, तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर एक वाटी तुम्ही ज्वारी घ्या आणि अर्धी अर्धी वाटी डाळी घ्या। तर 7 ते 8 घंटे भिजत ठेवलं आणि नंतर त्याला वाटून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। बघा, जिरे घेतलेत टाकून, मटर घेतलेत, त्याच्यानंतर गाजर घेत आहे, कांदा घेतला आहे बारीक कट करून, त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला जे वेजिटेबल आवडतात किंवा आता सध्या भाज्यांचं सीझन आहे तसं भाज्या पण तुम्ही काही टाकल्या तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर आता मिक्स करून घेऊया। खूप छान असे अप्पे होतात आणि लहान मुलांना पण आवडतील, डब्यासाठी पण छान आहेत आणि पौष्टिक हेल्दी पण रेसिपी आहे आणि भरपूर हेवी असा नाश्ता बनतो। आणि ह्याआधी पण मी माझ्या चॅनलवर डोसे दाखवलेले आहेत ज्वारीचे, तर तुम्ही नक्कीच बघा। त्याच्यानंतर खिचडी पण दाखवलेली आहे, ती पण खूप छान रेसिपी आहे, तर तुम्ही बघू शकता। आता थोडंसं आपण अद्रक टाकूया, अद्रकला थोडंसं आपल्याला किसून टाकायचं आहे, अद्रकनं स्वाद खूप छान येतो। तर आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि 7 ते 8 घंटे भिजत ठेवलं आहे आणि वाटून आपण लगेच अप्पे बनवत आहोत। जास्त वेळ त्याला आंबवण्याचं किंवा परत रात्रभर किंवा 5-6 घंटे ठेवायची गरज नाही, तुम्ही लगेच त्याचे डोसे पण बनवू शकता आणि अप्पे पण बनवू शकता। तर बघू शकता, तेल टाकले, अप्प्याचं पात्र ठेवले गरम करायला, त्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊया, तिळाची टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये, किंवा थोडेसे जिरे टाकले तरी चालेल। आता आपण अप्पे टाकून घेऊया। फुल भरून टाकायचे आहेत अप्पे, मस्त टंब फुगतात आणि बरेच वेळेस आपण रव्याचे किंवा दुसरे कोणते बनवले ते चिटकतात वगैरे, हे अल्लाद निघतात आणि जास्त वेळ पण लागत नाही। आणि तुम्ही जे डाळी घेतल्यात त्याच्यात अजून दुसरं डाळी टाकलं तरी चालेल, जसं तुरीची डाळ, मसुरीची डाळ। तर आपण सर्व अशाच प्रकारे अप्पे टाकून घेऊयात आणि कमीत कमी एका बॅचला 5 मिनिटं लागतात, 4 ते 5 मिनिटं। थोडंसं तुम्ही झाकण ठेवा किंवा थोडंसा गॅस फुल करायचा आहे आणि अप्पे पात्र जे आहे मधामध्ये लगेच अप्पे होतात, त्याला थोडंसं आपण पकड घेऊन सरकवायचं, फिरवायचं, जिकडं झाले नाहीत तिकडनं फिरवून घ्यायचे, म्हणजे अप्पे लगेच होतात। नाही तर बरंच वेळेस मधले जे आपण फर्स्टवाले टाकतो ते 3 जे असतात ते तयार होऊन जातात आणि बाकीचे तसेच राहतात। तर आता वरतून पण थोडेसे तीळ टाकून घेऊयात। आता 1-2 मिनिटं झाकण ठेवून काढून घेऊयात। तर बघा, काही अप्पे झालेत, काही बाकी आहेत। जे सुरुवातीला आपण टाकलेत ते चांगले झालेत, त्याला टन मारून घेऊयात। तर बघा, एकदम आल्हाद निघताय आणि कलर पण किती छान आला आहे आणि तीळ लावलं, तीळ दिसायला पण छान दिसतात आणि खाताना पण खूप छान असे लागतात टेस्टला। आता सर्व अप्पे जे आहेत ते टन मारून घेऊया। तर एकदम छान असे अप्पे रेडी झालेले आहेत बघा आपले। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा, रेडी झालेत आपले अप्पे। काढून घेऊया अप्पे, त्याची टेस्ट एवढी छान आहे, तुम्ही नुसतं जरी खाल्लं तरी चालेल, किंवा एखादी चटणी किंवा दही घ्या, त्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकायचं, गरमागरम अप्पे खाऊन बघा।
तर बघू शकता तुम्हाला मी एक आपे तोडून दाखवते. वरतून क्रंची वाटतो आणि मधातून एकदम मऊ आणि लुसलुशीत असा होतो. आणि आपण मधले काढून घ्यायचे आणि लगेच दुसरी बॅच टाकायला सुरुवात करायची, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.